उस्मानाबाद के परंडा तालुके में नगर परिषद मुख्याधिकारी दीपक हिंगोले पर बिलेट से जानलेवा हमला किया गया। इस घटना के जाहिर निषेध में आज नलद्रुग नगर परिषद के कर्मचारी और अधिकारियों ने नगर परिषद के कामकाज को बंद रखकर जाहिर निषेध व्यक्त किया। देखिए नलद्रुग से हमारे संवाददाता अजीत चव्हाण की एक रिपोर्ट। आपला सगळ्यात स्वागत आहे। आज परंडा तालुक्यातील नगर परिषद मुख्याधिकारी आज ब्लेड न हल्ला करण्यात आला, त्यामुळे नगर परिषद नलद्रुग यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे। आज या ठिकाणी नलद्रुग नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने गुन्हेगारी स्वरूपाच्या ठेकेदाराचा जाहीर निषेध करून सर्व कर्मचारी हे आज काळ्या फिती लावून काम करणार आहेत। माननीय मुख्याधिकारी श्री दीपक हिंगोले यांच्यावर अमानुषपणे हल्ला करून अर्वाच्या भाषेत शिवीगाळी करून जो हल्ला केलेला आहे त्याचा जाहीर निषेध नलद्रुग नगर परिषद कर्मचारी संघटनेने करण्यात येऊन आजचा पूर्ण दिवस हा निषेध म्हणून सर्व कर्मचारी हे काळ्या फिती लावून काम करणार आहेत। नलद्रुग नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय मुख्याधिकारी साहेब श्री दीपक हिंगोले साहेब यांच्यावर झालेल्या प्यार हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत। आज दिवसभर सर्व कर्मचारी नगर परिषद कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करणार आहोत। तसेच संबंधित गुन्हेगारास कठोरात कठोर शासन व्हावे असे विशाखा संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब उस्मानाबाद यांना निवेदन देण्यात येत आहे। कर्मचारी संघटनेचा गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे, गुन्हेगाराला सजा झाली पाहिजे। कर्मचारी संघटनेचा नाही चलेगी साहित्यचा कर्मचारी संघटनेचा नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। कर्मचारी संघटनेचा गुन्हेगारा ठेकेदारा शिक्षा गुन्हेगारी ठेकेदारा शिक्षा हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी हिटलरशाही नहीं चलेगी।